हाजी मलंग ग्रामीण परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन। निवाळी नाका परिसरात मलंगगडाच्या दिशेने मुख्य रस्त्यावर उद्धव ठाकरे गटाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी व्यासपीठावर कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत बोडारे, कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपनेते अल्ताफ शेख, कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे, वर्धा संपर्क प्रमुख प्रफुल्ल भोसले, संघटक विलास मुकदम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी निवाळी नाका आणि मलंग ग्रामीण भागातील कट्टर शिवसैनिक असंख्य महिला आघाडी उपस्थित होते। यावेळी उद्घाटकीय भाषणात सुभाष भोईर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब यात असताना त्यांची संकल्पना अशी होती की गाव तिथे शाखा, शाखेच्या माध्यमातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण याची सुरुवात झाली आहे आणि या शाखा नसून मंदिरं आहेत आणि याच मंदिरातून आरोग्य, शिक्षण आणि गरजूंना मदत करण्याची संधी शिवसैनिकांना मिळेल असं भोईर म्हणाले। विशेष म्हणजे ज्यांनी जनसंपर्क कार्यालय उघडण्यासाठी आपल्या मालकीचे दुकान दिले असे राजेश भोईर यांचं मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। नेवाळी हा पूर्वीचा ग्रामीण भाग, कल्याणवरून निघाल्यानंतर नेवाळी येथे चौकामध्ये तुम्हाला थोडंफार दुकानांचा त्यावेळेला होता। आता नेवाळीच्या चारही बाजूने आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढलेली आहे। जसे लोकसंख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या नागरी सुविधांची सुद्धा अडचण बसू लागलेली आहे। येथे शैक्षणिक अडचणी आहेत, सामाजिक अडचणी आहेत, आरोग्याच्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिवसेना ही आहेच आणि होतीच, परंतु या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी लोकांना समस्या घेऊन येण्यासाठी, तक्रारी घेऊन येण्यासाठी, त्या काय अडचणी आहेत त्या घेऊन येण्यासाठी या ठिकाणी कार्यालयाची जागा उपलब्ध नव्हती, ती आज कार्यालयाची जागा या निमित्ताने या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। शुभारंभासाठी सन्माननीय शिवसेना उपनेते अल्ताफभाई शेख, माजी आमदार सुभाष भोईरसाहेब, कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे साहेब, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे साहेब हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे युवासेनेचे भाऊ म्हात्रे प्रतीक पाटील आणि सर्व शहर प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग संघटक, शाखा प्रमुख, महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते, युवासेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसुरी, ठाणे, कल्याण।